हॅलो स्टुडंट, दिस इज प्रोफेसर सागर मोहिते. तुम्हाला कधी आयडॉल रिलेटेड कधी व्हिडिओ कधी बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलंही तुम्हाला चार्जेस लागत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला इथे व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून रेड कलरचं बटन दिसेल, त्याला प्रेस करा. त्यानंतर प्रेस केल्यानंतर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी ज्या व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. हॅलो स्टुडंट, दिस इज प्रोफेसर सागर मोहिते. आज आपण मुंबई युनिव्हर्सिटीचे डिस्टन्स अँड ओपन लर्निंगच्या ज्या सेकंड सेमिस्टरचे एक्झाम आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत, तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. FY BA BCOM आणि BSCच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्याचे रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेले आहेत. ओके, त्याचे रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेले आहेत, तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून. मी ते रिझल्टची लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हा FY BAचा रिझल्ट आहे, फर्स्ट सेमिस्टर FY BCOM आणि FY BSC. ओके, तिन्ही रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेले आहेत आणि सेकंड सेमिस्टरचे जे रिझल्ट आहेत, सेकंड सेमिस्टरचे जे एक्झाम्स आहेत त्या 30 जुलैपासून चालू होणार आहेत असं नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीनी अपलोड केलेलं आहे. 30 जूनला अपलोड केलेलं आहे नोटिफिकेशन. ओके, बघू शकता तुम्ही सेकंड सेमिस्टर FY BA, FY BCOM आणि FY BSC, सेकंड सेमिस्टर MSc मॅथ्स अँड IT चे एक्झामसुद्धा जुलैपासून चालू होणार आहे, 30 जुलैपासून. आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे मुलं फेल झालेली आहेत म्हणजे FY BA, BSc आणि BCOM, तर त्यांचे सुद्धा रिपीटर एक्झाम होईल. तर ती एक्झाम कधी आहे ती अजून डिक्लेअर केलेली नाही आहे, पण त्याचे एक्झाम फॉर्म तुम्हाला भरावे लागतील, त्यानंतर तुम्ही ती एक्झाम अपेअर करू शकता. ओके, तर त्याच्या अजून डेट्स अजून डिक्लेअर झालेले नाही आहेत. ओके, त्याचप्रमाणे नॉन CBCS पॅटर्नचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासुद्धा एक्झाम डिक्लेअर झालेल्या आहेत. सेमिस्टर 4 अँड 6च्या रिझल्ट एक्झाम्स आहेत ते 30 जुलैपासून चालू होणार आहेत. ओके, PGDFMचे सुद्धा सेकंड सेमिस्टरची एक्झाम 30 जुलैपासून चालू होणार आहे. तर हे एक्झाम्स डिक्लेअर झालेले आहेत July 2020-21 सेशनच्या. ओके, दोन सेशन असतं तुम्हाला माहिती आहे ॲडमिशनचे, एक जुलैचं सेशन असतं आणि दुसरं जानेवारीचं सेशन असतं. तर ज्यांनी जुलै सेशनमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं त्यांच्या ह्या एक्झामच्या डेट्स आहेत. ओके, जानेवारी सेशनच्या ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं त्यांच्या एक्झामच्या डेट्स वेगळ्या असतात. तर याच्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, तर त्याच हेल्पलाईन नंबर नॉर्मली या एक्झामलासुद्धा यूज होतील असं आपण ॲज्युम करूया. ओके, आणि तुम्हाला आधी एक मी सर्क्युलर पाठवलेलं होतं की एक जी ॲडिशनल एक्झाम होणार होती 6 जुलैपासून, तर त्याच्यामध्ये एक त्यांनी ॲडिशनल नोटिफिकेशन पाठवलेलं आहे का ज्या एक्झाम्स आहेत त्या फक्त ज्या एक्झाम 18 मे आणि 31 मेच्या दरम्यान झालेल्या होत्या 2021, किंवा 8 जून ते 20 जूनच्या दरम्यानच्या एक्झाम झालेल्या होत्या त्या एक्झाममध्ये जे ॲबसेंट राहिलेल्या होत्या त्यांच्यासाठी ह्या एक्झाम्स आहेत. हे युनिव्हर्सिटीचे हेल्पलाईन नंबर्स आहेत. ओके, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जे आयडॉलचे स्टुडंट आहेत त्यांना शेअर करा. ओके, थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम.